राष्ट्रवादी काँग्रेस फुटत असताना ती लढाई दिसत नाही आणि शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं असं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणार आहे त्याच्यामुळे आमने सामने करणार मी आहे जशाच तसं उत्तर देणारं मी आहे आरेला कार्य करणार आहे त्याच्यामुळे राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा उदोजा देशामध्ये आपण जे म्हणता की एक पक्षीय राजवट ही एकपक्षीय राजवट आणण्याचं जे षडयंत्र आहे ते अत्यंत घातक आहे लोकशाहीला मारक आहे भविष्यामध्ये हुकुमशाही पद्धतीची राष्ट्राध्यक्ष पद्धत या देशामध्ये येईल की काय अशी भीती आता लोकांना वाटते बेंगलोरच्या सर्वपक्षीय अधिवेशनाच्या आधीच दोन दिवस आधी ज्याप्रमाणे शिवसेना फोडली त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तो सुद्धा आपल्या एकेकाळचा सहकारी होता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीकडे कशा प्रकारे पाहता मी मग अशी म्हटलं ना हा जो उल्लेख तुम्ही केला होता की देवेंद्र फडणवीस असं म्हणाल की उद्धव ठाकरेने दगा दिला मग राष्ट्रवादी का फोडली उद्धव ठाकरेने दगा दिला असं ते म्हणतात ते म्हणतील म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये ते म्हणजे काय एकमेव सत्यवचने नाहीयेत त्याने आतापर्यंत काय काय ते बोलले आणि काय काय झालं म्हणूनच म्हटलं ना की होऊन जाऊ दे चर्चा त्याच्यात पण त्यांचा फोलपणा उघड होईल आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी जे केलं इतर पक्षांसोबत जे काय करतायत त्याच्याबद्दल मग त्यांचं मत काय प्रतिक्रिया काय त्याच्यात त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की मेहबूबा मुफ्तीबद्दल त्यांचंच वक्तव्य आहे की आम्ही म्हणजे आवश्यकता संपल्यानंतर लात मारली तुम्हीच बोलताय आवश्यकतेनुसार तुम्ही सगळ्यांना वापरता मग देश तुमचा वापर करून घेईल आवश्यकतेनुसार तुम्हाला वापरलं पुढच्या निवडणुकीत देईल फेकून तुम्हाला पण या दोन फुटीमध्ये एक फरक मला जाणवतो की पक्ष शिवसेनेतून बेमानी किंवा गद्दारी करून जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले मोठ्या प्रमाणावर सांगतो की मोठी माणसं बाहेर पडली पण ज्याने त्यांना मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहेत पण तुम्ही ठामपणे उभे राहिलात लढण्यासाठी मग ती लढाई कायद्याची असो न्यायालयाची असो विधिमंडळातली असो संसदेतली असो किंवा रस्त्यावरची असो पण त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटत असताना ती लढाई दिसत नाही आणि शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं असं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात लढू तुम ज्या ज्याचा त्याचा मार्ग असतो हा मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणार आहे त्याच्यामुळे आमने सामने करणारं मी आहे जशास तसं उत्तर देणारं मी आहे आलेला कार्य करणारं आहे त्याच्यामुळे मी लढतोय आता पवार साहेबांची विचारधारा वेगळी असेल त्याच्याप्रमाणे त्यांना जर का ते जाऊ इच्छित असतील हा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका